ये सुरू करूयात ऑलरेडी उशीर झाला जरा हरी बोल सगळ्यांना दंडवत प्रणाम सुरू करूया ओम अज्ञान तिराधा ज्ञानांजनाशनाकया चक्षुरोन्मीलिन मेन तस्मै श्री गुरवे नम नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्टाय भूतले श्रीमते भक्ती इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिने निर्विशेष शून्यवादी देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादेशंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण सुरू करूया आपण काल कालचे जे दीपाली माताजींनी दोन श्लोक जे आपण दोन श्लोक घेतले आज आपण चौतीसावा सा श्लोक बघणार आहोत आणि याच्या अगोदर हो काल दोन जे बघितले की मन मन कसे आहे मनावर आता आपण सध्या चर्चा करत आहोत तर कालचा श्लोक सुद्धा आपण बघितला होता की कशा पद्धतीने दीपाली माताजींनी छान विश्लेषण केलेलं असणार आहे कारण मी मी काल जॉईन नव्हते काही कारणांमुळे पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मन हे कशा पद्धतीने मनाला आपण कंट्रोल करतो की या ठिकाणी भगवंत अर्जुन म्हणत आहे की कालच्या श्लोक तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे तर ह्याच्यावर काल विश्लेषण आपण ऐकलं तर आज आपण बघूया कि कशा पद्धतीने अर्जुन इथे भगवंतांना मनाविषयी सांगत आहेत हम्म चंचल ही मन कृष्ण प्रमाथी दृढम तस्या निग्रह मन्ये वायोरी व सुदुष्करम हे कृष्ण मन हे चंचल वृच्छंकल दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते हम्म तर आता इथे बघूया आपण की बघ अर्जुन कशा पद्धतीने मनाचं वर्णन करत आहे तर खरोखर इथे कालच्या श्लोकामध्ये बघितलं की अर्जुन काय म्हणत आहे की ही योग पद्धती मला अव्यवहार्य वाटत आहे कारण आधीच्या श्लोकामध्ये जे भगवंतांनी सांगितलेलं होतं अव्यवहार्य वाटत आहे आणि इथे या ठिकाणी काय आहे कारण काय अव्यवहार्य वाटत आहे कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे आणि या ठिकाणी भगवंतांना अर्जुन अर्जुन भगवंतांना सांगत आहेत की मन हे अतिशय बलवान असल्यामुळे मनाला एक वेळेस वायूला नियंत्रित करणं सोपं आहे परंतु मनाला नियंत्रित करणं हे खूप अवघड आहे तर आता ह्या मनाला नियंत्रित करणं खूप अवघड आहे तर हे कसं काय तर आता आपण आतापर्यंत मनावर भरपूर काय ऐकत आलेलो आहोत की मन हे आपले शत्रू पण असू शकते मित्र पण असू शकते कशा पद्धतीने मनाला नियंत्रित करणं हे किती अवघड असतं आणि कशा पद्धतीने आपण मनाला नियंत्रित करू शकतो तर इथे स्त्रीप्रूपात तात्पर्यामध्ये म्हणत आहेत की मन हे नियंत्र इतके बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की मन हे इतके दूर इतके बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की ते जरी बुद्धीच्या अधीन असले तरी अधी कधी कधी बुद्धीवरही प्रभुत्व गाजवते व्यवहारी जगात अनेक विरोधी शक्तींचा सामना कराव्या लागणाऱ्या मनुष्याला मन संयमित करणे निश्चितच अत्यंत कठीण आहे म्हणजे इथे प्रभुपात सांगत आहेत की कशा पद्धतीने किती अवघड आहे म्हणजे तसं पाहिलं गेलं तर बुद्धी ही श्रेष्ठ असते बुद्धी मनाच्या वरती असते की जसं आपण ते भगवद्गीतेमध्ये बघतो की कशी बुद्धी सारथ्य करत असते आणि मनाचं जर बुद्धीचं नियंत्रण सुटलं तर मन जिकडे पळ धावल तिकडे धावते इंद्रिय 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 भोगासाठी सैऱ्या वैरा धावतात तर अशी ह्या मनाच्यावर बुद्धी असते परंतु इथे प्रभोपात सांगत आहेत की कधी कधी हे मन इतकं दुराग्रही होतं इतकं बलिष्ठ असतं की ते बुद्धीच्या जरी आधीन असलं तरी ते कधी कधी हे काय करतं बुद्धीवरही प्रभुत्व गाजवू शकतं की आता आपण शास्त्रांमध्ये सगळ्यांनी चैतन्य चरितामृत असेल किंवा भागवतम असेल सगळ्या ठिकाणी अशा एक एक स्टोरी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये की बघितलं आहे की मनावरचं नियंत्रण सुटल्यामुळं काय होऊ शकतं की ह्याच्यामध्ये एक आजामेळाचं भाग श्रीमद मध्ये आपण खूप वेळा ही स्टोरी ऐकतो कथा ऐकतो ह्याच्यामध्ये की जो आजामेळ होता जेव्हा तो जंगलामध्ये गेला वनामध्ये काही फुलं काढायला भगवंतांच्या सेवेसाठी त्यावेळेस त्यांनी जेव्हा ती वेश्या आणि तो एक शुद्र व्यक्ती हम्म तिचा असणारा तो व्यक्ती त्यांनी जेव्हा बघितलं की चुकीचं वर्तवणूक ते तिथं करत होते आणि त्यांनी लगेच त्याचं स्वतःच मन तिथलं बाजूला काढून घेतलं पण काय झालं की त्याच्या मनामध्ये वारंवार वारंवार त्या वेश्याचं स्मरण व्हायला लागलं ला। म्हणजे त्याला ते कळत होतं की आपण हे विचार नाही केला पाहिजे आपण चुकीचा विचार करतोय परंतु काय झालं त्याच्या मनाने त्याच्या बुद्धीवर मात केली आणि त्याच्या मनाने त्याच्या बुद्धीवर म्हणजे कधी कधी आपल्याला काही गोष्टी कशा असतात ना की आपलं मन जे आहे ना ते आपल्याला सांगत असतं म्हणजे आपल्याला बुद्धी सांगत असते की ही गोष्ट नाही करायला पाहिजे आपण नको पण आपलं मन म्हणत नाही आपण करूया म्हणजे आपण सुद्धा अशी थोडीस जरा जरा आतमध्ये आपल्या अंतर मनामध्ये डोकावलं ना कधी तर आपल्याला आपल्या मनाचा बुद्धीचा संघर्ष जाणवतो मग अशा वेळेस बुद्धीचं मन ऐकत नाही आणि बुद्धीवर मात करतं ज्या पद्धतीने आज्या मेळाला कळत होतं ही गोष्ट चुकीची की आपण ज्याचं चिंतन मनन करतोय ते चुकीचे परंतु काय झालं की त्याच्या मनाने काय केलं की त्याच्या बुद्धीवर मात केली आणि बुद्धीवर मात केल्यामुळे काय झालं की मनाचं त्याचं नियंत्रण सुटल्या मनाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्याचं इंद्रियांवर नियंत्रण राहिलं नाही आणि पूर्ण आयुष्यामध्ये त्याचा आपण बघू शकतो की तो कशा पद्धतीने पापमय वृत्तीने जीवन जगला तर हे आपण बघू शकतो की मन हे कसं दुराग्रही आणि किती बलिष्ठ आहे आणि ते प्रभुपात सांगतात की मनुष्याला मित्र आणि शत्रू दोघांबद्दलही कुत्री, कृत्रिम कृत्रिमपणे समभाव असू शकेल पण अंतिमत कोणताही संसारिक मनुष्य असे करू शकत नाही कारण कारण मनाला संयमित करणे हे वादळी वाऱ्याला नियंत्रित करण्यावरूनही कठीण आहे म्हणजे मन किती कठीण आहे नियंत्रित करणं म्हणजे आता वारा जर बघितला तर आपण इमेजिन करू शकतो का म्हणजे आपलं वाराच भौतिक जगामध्ये जर दुसरं कुठलं उदाहरण बघायचं म्हटलं तर आपण वाराच बघू शकतो की तो तेवढा फास्ट हे होतो त्या वाऱ्यापेक्षा त्या वाऱ्याची उपमा या मनाला दिली आहे उपमा म्हणण्यापेक्षा वाऱ्यापेक्षाही ते फास्ट आहे तर आता इथे या ठिकाणी अर्जुन म्हणत आहे अर्जुन आता ही गोष्ट कधीची सांगत आहे अर्जुन ही द्वापार युगातली गोष्ट सांगत आहे की त्यावेळेस द्वापार्ग भगवान श्री कृष्ण अवतीर्ण झाले त्यावेळेस अर्जुन हे सांगत आहे की मनाला नियंत्रित करणं किती अवघड आहे मग आता विचार करा तुम्ही कि त्या काळामध्ये अर्जुन म्हणत आहे मग आताची परिस्थिती आताची परिस्थिती सहाय्यक आहे का आपल्याला आताच जग जे कलियुग जे बघतोय आपण की पूर्ण मनावरचा लगाम सुटलेला आहे इच्छा आकांक्षा भौतिक भोग म्हणजे भोग वासनेने आपल्या अनियंत्रित अनियंत्रित इच्छा ह्या त्या वाऱ्यासारख्या सुसाट सुटलेल्या आहेत आणि अशा ह्या कलियुगामध्ये तर मनाला नियंत्रित करणं तर हे त्याच्यापेक्षाही किती कठीण आहे हे अर्जुनाचं हे अर्जुन सांगत आहे ती त्या द्वापार युगातली गोष्ट आहे आणि आता तर मनाचा विचार म्हणजे कधी कधी तर आपण आपल्या देहात्मक बुद्धीमध्ये इतकं हे झालेलो आहोत की आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये मन आहे आत्म परमात्मा तर लांबच राहिलं परंतु आपल्याला आपलं एक मन आहे किंवा आपली बुद्धी आहे हे सुद्धा आपल्याला कुठेतरी त्याचा विसर पडलेला आहे आपण इतकं ते शारीरिक स्तरावर इतकं मग्न होऊन गेलेलं आहोत म्हणून ही गोष्ट इथे अर्जुन त्या सांगत आहेत मग आताच्या ह्याच्यामध्ये तर म्हणून इथे प्रभूपात सांगत आहेत की या जगामध्ये अनेक विरोधी शक्तींचा सामना आपल्याला करावा लागतो सामना करावा लागतो म्हणजे काय की आताच हे कलियुग तर त्याच्यासाठी सहाय्यक नाहीच आहे बाहेरच्या आधीच आपलं मन पण सुसाट सुटलंय बाहेरची परिस्थिती पण सहाय्यक नाहीये मग अशा ह्याच्यामध्ये या मनाला नियंत्रित करणं तर किती किती कठीण आहे मग ह्या शास्त्रांमधल्या कथा का आपण काय शिकू शकतो ह्या शास्त्रांमधल्या कथांमधून आपण हे शिकू शकतो की आपण इतकं सहजरित्या घेऊ शकत नाहीत ह्या गोष्टी जसं प्रूपात नेहमी म्हणायचे की माझ्या शिष्य जे आहेत की मला नेहमी त्यांचं एक हे वाटतं दुःख वाटत किंवा वाईट वाटतं की हे जे आहेत ना की ते मायेला अगदी सहजरित्या घेतात सहज त्यांना असं वाटतं की आपल्याला असं अरे मी सोळा माळा जप करते किंवा करतोय चार नियमांचं पालन करतोय म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी सहज शक्य होणार आहेत परंतु नाही म्हणतात की एका भक्तावर माया देवी ही ओव्हर टाइम करते तेल म्हणजे घालून जास्त जास्त लक्ष असतं मायेचं आपल्याकडे म्हणून प्रूपात सुद्धा म्हणतात की आपण भक्त जे असतो ते मायेला आपण सगळ्या गोष्टी सिरियसली करतो परंतु मायेला आपण खूप कॅज्युअली घेतो म्हणून आपण मायेला सहजतेने घेतलं नाही पाहिजे की हे मन आपल्याला कधी आपल्याला एखाद्या एखाद्या गोष्टीमध्ये खेचेल चुकीच्या आणि कधी आपल्या आयुष्याचं पतन होईल हे आपण सांगू शकत नाही तर ह्याच्यामध्ये अजून एक खूप छान स्टोरी आहे बिल्व मंगल ठाकूर एक आपले आचार्य होऊन गेले न? तर ते बिल्व मंगल ठाकूर जे होते कि ते एका वेश्येच्या आहारी गेले होते पूर्ण आणि जेव्हा हो त्यांच्या पित्याचा वडिलांचा देहत्याग झाला त्यावेळेस सगळ्यांना असं रात्रीची वेळ होती ती आणि सगळ्यांना असं वाटत होत की हे येतील कि तिथ म्हणजे आता शेवटचा हे आहे वडिलांचा तरी पण त्यांना ना त्या वेश्येच आठवण झाली आणि असा जोराचा पाऊस येत होता त्यांनी त्या वडिलांच्या त्या अंत्यविधीला पण ते गेले नाहीत परंतु त्यांनी त्या स नदीमध्ये उडी मारली आणि उडी मारून त्या नदीमध्ये उडी मारून ते पोहत पोहत गेले आणि असं वर्णन आहे की तिच्या घरात राहतो तिच्या वरती तर ते खिडकीतून एका दोरीला एका सापाला पकडून वर चढले इतके ती तिच्यामध्ये तिच्यामध्ये त्यांचं मन इतकं हे झालं होतं की पूर्ण मनामध्ये म्हणजे म्हणतात ना आपण म्हणतो ना एखादी गोष्ट एखाद्याच्या अगदी मनापासून करतोय तो किंवा मनापासून करते तस ती वेश्या त्यांच्या पूर्ण मनाच्या प्रत्येक कणाकणामध्ये ती भरलेली होती त्यांच्या आणि जेव्हा ती गेले आणि तिच्या पुढे उभे राहिले तेव्हा ती ती वेश्या जी होती मला वाटतं तिचं नाव चिंतामणी असावं तर ती बघते की अशा प्रचंड वादळी वाऱ्यात पावसात हा व्यक्ती माझ्यासाठी इथे आलेला आहे त्यावेळेस ती म्हणते की ह्या शरीर मांसाचा हा गोळा आहे तू याच्याकडे इतके आकर्षित झाला आहे हेच जर तुझं आकर्षण भगवंतांकडे आकर्षित झाला तर तुला किती त्याची प्राप्ती होईल भगवंतांचं प्रेम मिळेल मग ती त्यांची पहिली गुरु ठरली म्हणजे जे मनावर त्यांचं म्हणजे शकतो मनावर जे अनियंत्रित मन झालं होतं अनियंत्रित इच्छी भोग घेण्याची जी इच्छा होती त्याच्यामुळे त्यांचं कुठलंच कंट्रोल झालं नाही आणि तेच बिल व मंगल ठाकूर नंतर जेव्हा त्यांनी स्वतः त्याचा गोष्टींचा विचार केला आणि हळूहळू या भक्ती मार्गामध्ये ते त्या त्या गोष्टींचा गांभीर्याने त्यांनी त्या वाक्यांचा विचार केला आणि त्यांचं मन त्यांनी भगवंतांच्या चरणी लीन केलं तेव्हा तेच मंगल ठाकूर एक मोठे आचार्य होऊन गेले आपल्या संप्रदायामध्ये म्हणजे ह्याच्यातून आपण ह्या शास्त्रांमधल्या वेगवेगळ्या कथा आपण बघू शकतो की कशा पद्धतीने माणसाचं मन हे एकदा नियंत्रण सुटलं की त्या मनाचं मन आपल्याला कसं निराशेच्या गर्देत लोटत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जसं आता योगाभ्यास आहे योग पद्धती आहे काही इथं अर्जुन म्हणत आहे की तुम्ही सांगितलेली कालच्या श्लोकामध्ये ही योग पद्धती मला अव्यवहार्य वाटत आहे की योगामध्ये पण आपण बघितलं की जसं आता मुनी वगैरे आहेत की त्यांनी किती वर्ष तपश्चर्या केली के हजारो वर्ष तपश्चर्या केली त्यांनी पण त्या तपश्चर्येने काय त्यांना मिळालं त्या हजारो वर्ष तपश्चर्याच्या त्यांच्या ह्याच्यावर त्यांच्या ह्याच्यामध्ये शेवटी एका मेनकेच्या नुसत्या पैंजनाच्या आवाजाने त्यांचं पतन झालं म्हणजे ही सुद्धा प्रॅक्टिकल गोष्ट नाही प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा आपलं मन तिथे पण स्थिर राहू शकत नाही म्हणून आपल्याला ह्या जा ज्या स्टोरीज ज्या असतात तर याच्यातून आपण ह्या नुसत्या ऐकण्यासाठी नाहीयेत तर त्या आपण आपल्या जीवनामध्ये आपण बघू शकतो की या जीवनामध्ये आपल्याला कुठे कुठे उपयोगी पडू शकतात किंवा आपण ह्याच्यातून काय सार काय तत्व आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो आणि कशा पद्धतीने आपल्या मनाला एक आपण योग्य अशी दिशा देऊ शकतो एकच मिनिट तर आपण या मनाला कशा पद्धतीने नियंत्रित करू शकतो हे आता आपण ऐकलं की जसं कठोपनिषदामध्ये पण हा श्लोक येतो आत्मा शरीर विधी मन प्रग्रहमेव इंद्रियानी हयानुहर विषयस्ते गोचरांम्रिय मनोयुक्तम भोगत्या त्यू हर मनिषम म्हणजे भौतिक देहरूपी रथामध्ये जीव हा स्वार आहे म्हणजे भौतिक म्हणजे काय की आपलं हे शरीर आणि त्याच्यामध्ये कोण स्वार आहे आत्मा आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे जसं मी सुरुवातीला वर्णन केलं आणि मन हे लगाम आहे आणि इंद्रिय घोडे आहेत ज्याप्रमाणे जीव हा मन इंद्रियांच्या सहवास सुख किंवा दुःख उपभोगत असे महान विचारवंत समजतात बुद्धीने मनाला मार्गदर्शन केले पाहिजे परंतु हे मन इतके बलवान आणि दुराग्रही आहे की ज्याप्रमाणे रोग औषधाच्या गुणकारितेवरही मात करतो त्याप्रमाणे मन बुद्धीवरही बुद्धी मात करते म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की एखादा जुनाट आपल्याला आजार असेल आपण कसं म्हणतो की खूप जुनाट रोग आहे जुनाट आजार आहे तो जर आजार आपल्यावर असेल तर आपण किती औषध घेतले तरी त्या औषधांवर सुद्धा तो आजार मात करतो आणि नंतर हळूहळू आपण बघतो की हळूहळू हळूहळू त्या गोष्टींनी ते तो आजार आपला कमी कमी होत जातो तरी ते श्रीपौपात्याचं उदाहरण देत आहेत म्हणून याच्यातून आपण बघू शकतो की ह्या मनाला कशा पद्धतीने नियंत्रित कितीतरी शास्त्रांमध्ये कथा आहेत कि किती किती चांगल्या चांगल्या व्यक्ती सुद्धा याच्यामध्ये बघू शकतो की आपण मनावर त्यांचं नियंत्रित न राहिल्यामुळे त्यांचं भक्ती मार्गातून असेल जीवनात असेल कितीतरी पतन झालेलं आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण बघू शकतो एखाद्याचं वैवाहिक आयुष्य जर असेल आणि कोणाचा जर एखाद्या जोडीदाराचा त्याचा पाय घसरला तर त्याचं काय होऊ शकतं तर त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं म्हणजे आज एवढ्या एवढ्या गोष्टी वाटणाऱ्या सुद्धा एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतात तरी ते आपण बघू शकतो तर अध्यात्मामध्ये थोडा जरी मनाचा इकडे इकडे हे झाला तरी त्या पूर्ण आध्यात्मिक जीवनाचा आपला आध्यात्मिक जीवनामध्ये कितीतरी मोठे संकट आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात कि याच्यामध्ये एक छान कथा आहे चैतन्य चरिता अमृतमध्ये कि हेच जर मन हम्म की आता याच्यामध्ये सांगितलं की आता मन आहे कि मनाला नियंत्रित करणं तर आता हेच जर मन आपण भगवंतांच्या चरणी लावलं तर ते किती सहज सोपं होऊन जातं म्हणजे जी गोष्ट अतिशय कठीणातली कठीण आहे परंतु तीच जर आपण भगवंतांचा आश्रय घेतला भगवान श्री कृष्णांचा तर ती अगदी सहजगत्या होऊन जाते की याच्यामध्ये हरिदास ठाकूरांची स्टोरी सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला की जे हरिदास ठाकूर भगवंतांच्या चोवीस तास हरिनामामध्ये तल्लीन असायचे आणि एक वेश्या त्यांचं त्यांचं पतन तिला तिला फॉल हे करायचं होतं त्यांना विचलित करायचं होतं जेव्हा ती वेश्या तीन दिवस त्यांची येत होती आणि रोज रात्रीची यायची आणि अशा पद्धतीने ती उभी राहायची की स्वतःचं अंग प्रदर्शन ती करत होती की त्यांना थोडंसं विचलित करण्यासाठी परंतु त्या हरिदास ठाकूरांनी तिला रोज तिथे तुळशी महाराणींपशी बसून तिला वाट बघायला लावली की मी आज तुला वेळ देईल उद्या वेळ देईल माझे हे ठराविक हरिनाम संपल्यावर असं करत करत त्यांनी तीन दिवस ते हरिनाम तिला ऐकवलं एका शुद्ध भक्ताच्या मुखातून ते हरिनाम गेलं होतं त्याचा प्रभाव काय झाला त्या हरिनामाचा तर ती वेश्याही नंतर पुढे म्हणजे ह्याच्यातून आपण काय बघू शकतो की जे भक्त शुद्ध भक्त असतात ते भगवंतांचा आश्रय घेतात ते स्वतःच जीवन तर तेवढ्या स्तरावर नेतात दिव्य स्तरावर पण ते, स्तरा स्तरा ते इतरांचं जीवन सुद्धा ते त्या पद्धतीने बदलू शकतात आणि इथे आपण वेगवेगळे उदाहरणं बघितले की जे वेगवेगळ्या मार्गांचा अभ्यास करतायत परंतु त्यांना त्यांच्या मनावर नियंत्रित ठेवता न आल्यामुळं त्या मनामुळे इंद्रिय ही त्याला बळी पडलेले आहेत त्या मोहाला तर श्रीमद भागवतम मध्ये खूप सुंदर स्टोरी येते एक शर्मिष्ठा आणि देवयानी ह्या दोन मैत्रिणींची तर आता ही जी देवयानी असते ना ती शुक्राचार्यांची हे असते शुक्राचार्य म्हणजे कोण कोणचे असुरांचे गुरु असतात तर त्यांची ही मुलगी असते ही देवयानी आणि ह्या शर्मिष्ठा देवयानी आणि शर्मिष्ठा दोघीजणी खूप चांगल्या मैत्रिणी असतात आणि त्या दोघी मैत्रिणी एकदा खेळता खेळता म्हणजे त्या एका ह्याच्यामध्ये स्नान करत असतात एका तलावामध्ये आणि तिथं काय होतं की काही अं तिथून मला मला एवढं आठवत नाही एक्झॅक्ट पण कोणीतरी देवी देवता तिथून जात असतात आणि मग गर ते गरबडतात कि त्या विवस्त्र अवस्थेत असतात आणि तिथे ते काय करतात की चुकून जे आहे ना देवयानी जी आहे देवयानीची वस्त्र ही शर्मिष्ठा घालते तिचे जे काही वस्त्रे आता तसं पाहिला गेलं तर देवायानीचा स्तर हा उंच असतो शर्मिष्ठा ही कोण असती की हे एक दासी असती शर्मिष्ठा ही क्षत्रियांची दासी पण नाही म्हणू शकत पण मग तिथे काय होतं की ती चुकून ते वस्त्र घातल्यामुळे शर्मिष्ठाचा देवायानीचा जो क्रोध आहे ना तो एकदम हे होतो की आणि ती तिला अतिशय एकदम अशा गलिच्छ शब्दात तिला उच्चारती की ए भिकारडे तू माझे वस्त्र घातलेले आहेस आणि तू माझे वस्त्र कसे काय घालू शकते आणि मग हिचा पण एकदम ताल जातो हिचा आणि ही पण क्षत्रिय असती ना ही पण जरा मग ही म्हणते की तुम्ही आम्ही दिलेल्या आम्ही जे दिलेले तुकडे आहेत त्याच्यावर तुम्ही पोसत आहात त्याच्यावर तुमचं जीवन चालतं आणि तू काय सांगतेस असं याच्यातून त्यांचा खूप वादविवाद होतो आणि दोघींचही नियंत्रण सुटतं एकमेकींवरच आणि शर्मिष्ठा जी असते ना ती रागाने काय करते कि तिला एका विहिरीत असं तिथं अशी ढकलून देते देवयानीला आणि ती अवस्थेतच असते आणि मग तिथे तिथे आपण बघतो की या या राजा जे आहेत एक शिकारीला येतात त्यांना आवाज येतो मग ते बघतात मग ते तिला बाहेर काढतात आणि जेव्हा तिथल्या हाताला धरून ते बाहेर काढतात ती विवस्त्र अवस्थेत असते त्यावेळेस ती म्हणते की तुम्ही मला आता स्पर्श केलेला आहे त्यामुळे तुम्ही माझ्या विवाह करावा आणि माझी इच्छा आहे आता हे क्षत्रिय आहेत मग ह्याच्यातून तरी पण ती त्यांना हे करते आणि मग त्याच्यातून त्यांचा तो विवाह होतो महायती राजा जो आहे तो देवयानीवर इतका भुलतो इतका आकर्षित होतो की तो पूर्ण ह्याच्यामध्ये हे होतो तिच्यामध्ये पूर्ण म्हणजे त्याला कशाच भान राहत नाही म्हणजे पूर्ण इंद्रियांच्या आहारी जातो तो इंद्रिय भोगामध्ये आणि नंतर काही आता ही खूप मोठी स्टोरी आहे मी शॉर्टमध्ये सांगते की ही शर्मिष्ठा पण नंतर मग त्यांचा थोडा समजोता होतो मग ही शर्मिष्ठा पण लग्न पहिली पूर्वी एक प्रथा असायची की राणी बरोबर तिच्या दासीही पाठवल्या जायच्या आणि मग त्या दासीपासून पण कितीतरी यांना आपण बघतो की पुत्र झालेले आहेत एका दासीपासून झालेले शर्मिष्ठा ही त्यांच्या आणि मग नंतर ह्या शर्मिष्ठा पण त्याच्या प्रति आकर्षित होते आणि ती पण मागणी करते की मला तुझ्यापासून पुत्र प्राप्ती हवी आहे आणि मग ह्याच्यातून त्या तो तिला पण एक पुत्र देतो जेव्हा परत हे देवयानीला समजतं तेव्हा ती परत क्रोधाने तिच्या पित्याकडे जाते आणि ती म्हणते की यांनी माझ्याशी म्हणजे हे केलेलं आहे शर्मिष्ठाशी एक पुत्र प्रपुत्र दिलेला आहे आणि हा ह्याचं प्रेम खोटा आहे म्हणजे तिला खूप तो धोका दिलेला त्याचं हे होतं आणि हे शुक्राचार्य रागाने त्याला शाप देतात यायती राजाला काय शाप देतात की तुझं पूर्ण तारुण्य जाईल म्हणजे ज्या शरीराने तू उपभोग घेत आहेस ना ते तुझं तारुण्य निघून जाईल आणि तो यायती या राजा तो इतका यांनीच्या यांनी वेडा झालेला असतो तो स्वतःचे जे पुत्र असतात वेगवेगळे किती त्याला दहा का अकरा मुलं असतात प्रत्येक मुलाकडे येतो की तुमचं तारुण्य मला द्या माझ्या इच्छा अजून पूर्ण नाही झालेल्या आता इमेजिन करा तुम्ही कि एक वडील म्हणणारे त्यांच्या तारुण्याची मागणी करतायत की तुम्ही माझं वृद्धत्व घ्या आणि तुमचं तारुण्य माझा भोग घेऊन जायला नाहीये म्हणजे किती म्हणजे किती भोगवाचना त्या किती त्याच्यामध्ये हे झालेले आहेत आणि किती तो ती व्यक्ती मनाच्या आहारी गेलेली आहे आणि मग एक पुत्र त्यांचा असतो की तो म्हणतो की मी तुमचं तारुण्य माझं तारुण्य तुम्हाला देतो आणि माझं तुमचं वृद्धत्व मला द्या अशा पद्धतीने तो कित्येक कित्येक हजारो वर्ष नंतर भोग घेतो आणि जेव्हा त्याला कळतं की ह्या भोगामध्ये ह्या वासना कधीच पूर्ण होत नाहीत तेव्हा कुठेतरी त्याच्या मनामध्ये तो विचार येतो नंतर तो भगवंताची ती मोठी स्टोरी आहे पुढे की तो कशा पद्धतीने मग भगवंतामाची प्राप्ती करतो म्हणजे ह्याच्यातून सांगायचं काय की तत्व काय बघितलं पाहिजे आपण की ही जी भोग वासना आहे तर ही आपल्याला आपल्या मनाला नियंत्रित कसं करू शकतो तर ती जेव्हा मन नियंत्रित होईल कारण कसं आहे ना पहिल्या काळामध्ये ते सोपं होतं की बुद्धी विचार करायची मनाला हे पण आता आपण बुद्धीपर्यंत जातच नाही आपलं मन बुद्धीवर विचार करतो म्हणून आपण हे शास्त्र आपल्याला काय शिकवतात की शास्त्र आपल्याला हे शिकवतात की या शास्त्रांमधून आपण सहज गोष्टी शिक घेत सहज आपण ते नुसतं ऐकायचं एका कानाने ऐकायचं सोडून द्यायचं असं नाही तर त्याच्यातून आपण तत्व शिकलं पाहिजे तत्व घेतलं पाहिजे एखादं वैष्णवता म्हणजे काय की एखाद्याचे म्हणजे एखाद्याचं एखाद्या आपण खूप वेळा ऐकतो की भक्त कसे असावेत भक्तांनी कसं वागावं वा, भक्तांचं कसं आचरण असावं असं आपण फिलॉसॉफी खूप ऐकतो पण जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो एकमेकांविषयी बोलतो सहज आपण एखाद्या दोन असे सहज बोलता बोलता कमेंट्स पास करतो त्यावेळेस आपण ते विसरून जातो म्हणून याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे की तत्व शिकलं पाहिजे मला वाटतं मी काल का परवा दिवशी नंददुलाल प्रभूजींना पण हा प्रश्न विचारला होता की जीवनामध्ये आपण आपल्या तत्व विसरलं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ज्याच्या वेळेस प्रभूजींनी उत्तर दिलं होतं की आपण प्रामाणिक अशा शुद्ध भक्तांचा वाणी संघ घेतला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे त्यामुळे मन आपलं नियंत्रित होऊन आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्याला त्याचं स्मरण होऊ शकतं तर याच्यातून आपल्याला शास्त्र काय शिकवतात की शास्त्र आपल्याला हे शिकवतात की आपण याचा काय केला पाहिजे आपण रोज अभ्यास केला पाहिजे ह्या गोष्टींचा अभ्यास करू तेव्हा अभ्यास म्हणजे काय की आता एखादी व्यक्ती आता आपण एखाद्याने खूप काय एक, एक दोन दिवस आले खूप काही सेवा केली किंवा खूप काही हरिणाम घेतलं आणि नंतर मात्र काहीच केलं नाही तर त्याला अभ्यास नाही म्हणत अभ्यास म्हणजे काय दररोज रोज रोज ती गोष्ट करणे त्याला म्हणतात अभ्यास जेव्हा आपण दररोज सातत्याने त्याचा सराव करतो जसं आता आपण म्हणतो की आ, हे एक्झाम वगैरे हो पास होतात प्रशासकीय अधिकारी वगैरे बनतात हे लोक तर किती अभ्यास असतो त्यांचा वर्षानुवर्षे ते अभ्यास करतात म्हणजे काय करतात ते सराव करतात तर शास्त्र आपण अशा पद्धतीने अभ्यास त्यांचा केला पाहिजे असं नाही की आज मी भगवद्गीता इतकी वाचली की आज माझी पूर्ण गीता वाचून झाली झालं परत मी वर्षभर हातच लावणार नाही तर असं नाही पाहिजे की शास्त्र हे आपल्याला रोज वाचले पाहिजेत आणि रोज आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे जेव्हा रोज ती गोष्ट सातत्याने ते करतो तेव्हा त्याला ते अभ्यास म्हणतात म्हणून हरिनाम आपण का रोज घेतो असा आहे का आज चौसष्ट माळा केल्या त्याला चार दिवसांच्या माझ्या माळा झाल्या आता मी दोन चार दिवस माळेला हातच लावणार नाही तर आपल्याला हा सराव दिलेला आहे आणि जेव्हा आपण हा रोजचा सराव रोजचा अभ्यास रोजच्या रोज करू तेव्हा ते, ते आपल्याला ज्ञान थोडं तरी उमगेल मग आता आता हे एक आहे की कधी कधी आता तपशास्त्र म्हणजे हे करायचं म्हणजे काय अभ्यास म्हणजे करायचा तरी काय की आता बऱ्याच जणांना असं वाटतं कितीतरी मी बघते महिला की खूप असे कडक उपवास वगैरे करणार किंवा आता श्रावण महिना आलेला आहे म्हणजे हे चांगलं आहे ह्याच्याबद्दल काही म्हणणं नाही ना म्हणजे करतायत ते खूप श्रद्धेने करतात त्याची कृपा त्यांना मिळणारच आहे ते नाही परंतु आताच्या काळामध्ये शारीरिक तपश्चर्यापेक्षा पण मानसिक तपश्चर्या ही अतिशय कठीण आहे की जसं एखाद्याला म्हंटल ना की ठीक आहे आज मी दिवसभर उपवास करेल आज मी काही खाणार नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत निर्जल करेल ती गोष्ट एक वेळेस सहज सुपी पण आता एखाद्याला तुम्ही सांगा गोपाल प्रभूजींचा एक व्हिडिओ सगळीकडे बघा फिरत होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही किती तपश्चर्या करताय म्हणजे किती उपवास त्याच्यापेक्षा एक दिवस असा उपवास करा की अजिबात मोबाईल वापरायचा नाही युट्यूब बघायचं नाही फेसबुक बघायचं नाही मीडिया नाही काही नाही त्याचा एक एक दिवस उपवास करा तो खऱ्या अर्थाने आपला उपवास ठरेल म्हणजे आपले मानसिक जी तपश्चर्या आहे ना ती या जगामध्ये खर तर ती आपल्याला वाढवावी लागणार आहे आणि त्याची गरज आहे शारीरिक तपश्चर्या एकदम सोपी असते शारीरिक तपश्चर्याला काय की आपण एक दिवस तपश्चर्या केली की संपलं पण जेव्हा आपण म्हणतो की जर वाचेन आता आपण अशी एक आपण असा जर पण केलं की आज दिवसभर ठरवलं की मी कुणालाही नावं ठेवणार नाही कोणाविषयी गॉसिपिंग करणार नाही कोणाला काही बोलणार नाही माझ्या जीवेतून मी जेवढं चांगलं बोलता येईल तेवढा मी प्रयत्न करणार आज अशी जर आपण तप असं जर एखाद्या दिवशी आपण जर हे केलं एखादा दिवस किंवा महिन्यातले आपण ठरवलं आठ दिवस चार दिवस तर बघा आपल्या मनाला किती संघर्ष येणार आहे म्हणून आपण बघतो की शारीरिक तपश्चर्यापेक्षा पण मानसिक तपश्चर्या ही खूप कठीण आहे म्हणून इथे बल अर्जुन म्हणत आहेत की त्या मनाला नियंत्रित करणं हे खूप अवघड आहे मग ह्या मनाला नियंत्रित करण्याचा मार्ग म्हणजे काय सवयी मन कृष्ण पदार विंदयो म्हणजे मन श्रीकृष्णांमध्ये आपलं जेव्हा रममान होईल तेव्हा ते रममान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की आपलं मन हे नियंत्रित झालेलं आहे मग आता हे मन तरी इंद्रिय तरी आपण वारंवार ऐकतो की इंद्रिय कसे नियुक्त केले पाहिजेत कसे नियुक्त करायचे आहेत आपल्याला ते आपण नेहमी म्हणतो भगवत प्रसाद घ्यायचा हरिनाम घ्यायचं शास्त्रांचं अध्ययन करायचं अशा पद्धतीने हे करायचं आता हे वारंवार का सांगितलं जातं ऐकणाऱ्यांना काय माताजींनी पण सांगितलं त्या माताजी पण तेच लेक्चर मध्ये सांगतायत फिरून फिरून तिथंच येत आहेत ह्याची गरज आहे आपल्याला कारण आपण कलियुगामधले जीव आहोत आणि याचा अडचण काय होती की आपण विस्मरण होतं आपल्याला प्रत्येक गोष्टीचं आता जर दुपारी भाजी काय खाल्ली संध्याकाळी विचारलं तर आपण एका क्षणात विसरून जातो काय आहे तर आपल्याला ते कसं म्हणतो एखादा लोहार कसा ते घन घन ते ठोके टाकत असतो त्याच्यावर तेव्हा ते टाकून 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 त्याचं ते काम होतं तसं आपण सुद्धा कलियुगातले जीव आहोत आपल्याला वारंवार वारंवार भक्तांकडून असं ठोकावं लागणार आहे तेव्हा ते कुठेतरी आपल्या आतमध्ये प्रवेश करेल म्हणून हे खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की आपल्याला ह्या गोष्टींची गरज आहे वारंवार वारंवार ते ऐकण्याची गरज आहे आणि वैराग्य की, वाराग्या की वाराग्या वाराग्या एक वैराग्य म्हणजे वैराग्य एक हा आपल्याला एक खूप मोठा शब्द वाचतो की अरे वैराग्य वैराग्य म्हणजे पूर्ण सोडून दिलेलं वैराग्य जीवन वैराग्य म्हणजे काय कलियुगामध्ये जर बघितलं म्हणजे आताच्या ह्या श्लोकानुसार जरी आपण बघितलं तर जी भोग घेतो त्याच्यामध्ये दोष दृष्टी असणे म्हणजे ते खरं वैराग्य आहे दोष दृष्टी म्हणजे काय आपण म्हणतो ना कोणाचे दोष बघू नये मग हा दोष दृष्टी हा शब्द कसं काय वापरताय तुम्ही तर ज्या भोग घेण्याच्या गोष्टी आहेत ज्या भोग आपण घेतोय त्याच्यामध्ये इंद्रिय भोग तर त्याच्यामध्ये दोष बघणे तर जेव्हा आपण त्याच्यामध्ये दोष बघतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण वैराग्य होतो आणि हे वैराग्य येणं म्हणजे हे सोपं नाहीये मी मग म्हटल्याप्रमाणे आपल्याला दररोज त्याचा अभ्यास करावा लागणार आहे आणि तो अभ्यास पण कशा पद्धतीने करावा लागणार आहे की तो आदरपूर्वक करावा लागणार आहे जसं आता भसरी भगवत गीता घेतली गीत तर आपण प्रार्थना करू शकतो स्त्री प्रुपादांना भगवंतांना की हे माझ्या जीवनामध्ये मा रुजण्यासाठी मला प्रयत्न करण्यासाठी ती शक्ती द्या म्हणजे याचा अर्थ काय की आदरपूर्वक प्रार्थना करू दररोज त्याचा अभ्यास करू तेव्हा ते आपण हे करू नाही तर आपला मनाचा स्वभाव काय आहे की त्याच्यामध्ये सातत्य नाहीये सातत्य का नाहीये तर त्याच्यावर नियंत्रण नाही आपल्या मनावर आता सातत्य नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये किती वेळा आपण व्यायामाचा वे संकल्प करतो हे करतो कितीतरी वेळा म्हणतो नाही आता हरिणा ना मी लवकर उठणार सकाळी थोडा जप करणार मी हे आपले शुभ संकल्प किती दिवस जातात नाही जात जास्त दिवस त्याला खूप इच्छाशक्ती लागते आपली मग ते काय होतं की आपल्या मनामध्ये ते सातत्य नसल्यामुळं काय होतं आपल्या मनावर ते नियंत्रण सुटलेलं असतं शिवा ह्याच्यामध्ये चरित्या चैतन्य चरित्रमृत मध्ये खूप सुंदर स्टोरी येते की जे शिवानंद सेन म्हणून आहेत चैतन्य महाप्रभूंचे खूप शुद्ध भक्त होते तर ते पश्चिम बंगालवरून सगळ्या भक्तांची एक हे घेऊन जायची ग्रुप घेऊन जायचे दरवर्षी ह्याला जगन्नाथपुरीला आणि ह्या सगळ्या भक्तांचं ते काय करायचे की त्यांचा खर्चही ते करायचे प्रसाद ते सगळं काही तेच करायचे म्हणजे आर्थिकरित्या पण ते एकदम भक्कम स्ट्रॉंग होते अशी आणि ते शिवानंद सेन एक दिवस त्या, त्यांच्या यात्रेमध्ये नित्यानंद प्रभू असतात आणि जेव्हा त्या यात्रेमध्ये काय होतं की त्या दिवशी प्रसादाला उशीर होतो आणि नित्यानंद प्रभूंना प्रसाद लवकर मिळत नाही आणि मग ह्याच्यातून काय होतं की नित्यानंद प्रभू खूप क्रोधित होतात आणि क्रोधित होतात नंतर ते काय करतात की रागाने धावून जातात शिवानंद सेनवर आणि म्हणतात की शाप देतात शाप देतात म्हणजे रागाने म्हणतात की तुझे सगळे पुत्र मरून मरून जातील मृत्यू होईल त्यांचा आणि मग त्यावेळेस त्यांची पत्नी रडायला लागते की काय आपल्याला नित्यानंद प्रभूंनी शाप दिला त्या ते म्हणतात शिवानंद सेन म्हणतात अगं असू दे मी वेळेवर प्रसाद देऊ शकलो नाही काय झालं म्हणते असं म्हणाले म्हणून असं ते शिवानंद सेन म्हणतात म्हणजे किती स्वतःच्या मनावर नियंत्रण आणि किती भगवंतांचे शुद्ध भक्त जे असतात तेव्हा कशा पद्धतीने ह्या गोष्टींना ते प्रतिसाद देतात आणि त्यांचा भाचा तिथं असतो श्रीकांत सेन म्हणून तर ते बघतात तर की तर त्यांना ते खूप वाईट वाटतं कारण त्यांच्या नजरेला ते म्हणतात की हे काय आहे की असं कसं नित्यानंद प्रभू शाप देतात आणि त्यांना ते इतकं वाईट वाटतं ते पुढे निघून जातात चैतन्य महाप्रभूंकडे आणि जेव्हा ते चैतन्य महाप्रभूंकडे जातात आणि ते त्यांना दंडवत प्रणाम करत नाही त्यावेळेस ते भक्त तिथे असतात ते म्हणतात की यांनी दंडवत प्रणाम पण केला नाही तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणतात की नाही असू दे तो मनामध्ये थोडा दुःखी झालेला आहे म्हणजे ह्याच्यातून आपण काय शिवसू शकतो की एखाद्याचं मन म्हणजे जे श्रीकांत सेना आहेत त्यांना बघून ते वाईट वाटतं आणि जे शिवानंद सेन आहेत त्यांना त्याचं काहीच वाटत नाही म्हणजे त्यांचं मनावर असणारं हे नियंत्रण हे जे म्हणतो ना आपण म्हणतो ना एखाद्यानी जर अशा अशा पद्धतीने एकोणीस शिवा शाप दिला तर त्या भक्ताचं किती स्वतःच्या मनावर नियंत्रण आहे तर हे खरं वैराग्य आणि एखाद्या भोग दृष्टीमध्ये आपण दोष बघू तेव्हा त्याला म्हणायचं की आपण खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये थोडीफार तरी ती भावना आणू शकलो की बृहद भागवतमचे हे क्लास चालू आहेत त्याच्यामध्ये पण बघितलं होतं की अं नंददुर्लाल प्रभूजींनी खूप छान स्टोरी सांगितली होती की रामचंद्रपुरींची की जे चैतन्य महाप्रभूंचे गुरुबंधू होते गुरुबंधू मला त्यांच्या गुरूंचे गुरुबंधू होते आणि ते जेव्हा चैतन्य महाप्रभूंमध्ये पण दोष बघतात त्यावेळी चैतन्य महाप्रभू त्याला काही प्रतिक्रिया देत नाही की कुठलंही काही त्याला हे देत नाही आणि जेव्हा दुसऱ्यांमध्ये आपण भोगामध्ये दोष बघितला पाहिजे पण जेव्हा आपण भोगवृत्तीमध्ये दोष न बघता आपण जेव्हा भक्तांमध्ये दोष बघतो तेव्हा काय होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपलं कुठेतरी पतन होतं आणि कुठेतरी आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती मार्गामध्ये राहतो आपण त्या गोष्टी करतो परंतु फक्त आपण नावाला राहतो आपल्यामध्ये कुठलाही अंतर्गत जो अंतकरणातला जो हे असतो तो मदत बदल आपल्याला होत नाही म्हणून जसं पथ्य आहे एखाद्या आजारी व्यक्तीला की हे नाही खाल्लं पाहिजे हे नाही केलं पाहिजे तसं आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपल्या मनाला सुद्धा आपल्याला काही पथ्य लावून घ्या ला घ्यावी लागणार आहेत आणि त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे आणि शास्त्र आपल्याला शिकवतात तर हे शास्त्र म्हणजे काय की ऍक्टिव्हली लर्निंग म्हणजे आपण ऍक्टिव्हली आपल्याला करायचं आहे की श्रवण आणि नुसतं श्रवण करायचं नाही तर ते श्रवण करून त्याचं मनन करायचं आहे आणि मनन करून त्याच्या पुढची तिसरी स्टेप जी आहे की त्याची ती जाणून घेण्याची इच्छा आपल्या हृदयामध्ये पाहिजे म्हणजे पहिली स्टेप आहे श्रवण दुसरी स्टेप आहे मनन आणि तिसरी स्टेप आहे जाणून घेण्याची इच्छा जोपर्यंत आपल्या मनाला आपण जाणून घेऊ शकत नाही म्हणजे आपली इच्छा होत आप। नाही ठीक आहे ऐकलं म्हटलं ऐकच्या आपण केलं पाहिजे आपण कुठं ऐकलं पाहिजे जेव्हा ही श्रवण जाणून घेण्याची याची इच्छा आपल्या हृदयामध्ये निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण ते आपण कुठेतरी प्रयत्न म्हणजे आपण शिकतोय आता माझी आहे इच्छा तेव्हा भगवंत आपल्याला ती कृपा देतात सत्य भागवतांमध्ये ही एक खूप छान उदाहरण आहे की सत्यव्रत महाराज जे असतात त्यांना स्वतः भगवंत सांगतात भगवंत त्यांच्या समोर आहेत आणि भगवंत त्यांना सांगतात की तू जिज्ञासा कर तो विचार मला तू जिज्ञासा ज्ञानाबद्दल तेव्हा ते तुझ्या हृदयामध्ये ते ज्ञान जागृत होईल म्हणजे साक्षात भगवंत जरी आपल्या समोर आले ना जोपर्यंत आपण त्याची जिज्ञासा करू शकत नाही ना तोपर्यंत भगवंतही काही करू शकत नाही म्हणून हे शास्त्र हे आपल्याला काय आहे ऍक्टिव्हली म्हणजे आपल्याला शिकवतायत लर्निंग कि की रोजच्या ह्याच्यामध्ये की श्रवण करणं त्याच्या पुढची स्टेप मनन करणं आणि त्याच्या पुढची स्टेप आहे जाणून घेण्याची इच्छा कारण जोपर्यंत आपण ते करू शकत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये ते गोष्ट उतरणार नाही म्हणून परिप्राणी प्राते ना सेवया जाणून घेण्याची वृत्ती म्हणजे काय की त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये प्रश्न पडतात आणि जेव्हा आपल्याला प्रश्न पडतात तेव्हा आपण ते, ते विचारतो तर आपले आचार्य जी आपली परंपरा जी आहे ब्रह्मदेवांपासून आलेली ती सगळी प्रश्न उत्तरामध्येच आलेली आहे तर प्रश्न परिप्राणी पातेना परिप्रश्नेनं सेवया म्हणजे हा प्रश्न नम्रपणे विचारणं ते ज्ञान घेणं आणि जेव्हा अशा पद्धतीने रोजचा रोज आपण तो अभ्यास करू तेव्हा आपल्या हृदयामध्ये त्याची खऱ्या अर्थाने रुची निर्माण होईल म्हणून हे मन जे आहे जेवढं आपलं चांगलं मित्र शत्रू आहे तेवढंच ते मन आपलं चांगला मित्र पण बनू शकतो म्हणून त्या मनाला आपण जास्तीत जास्त नियंत्रित करण्यासाठी भगवंतांच्या चरण कमलामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हा त्या ते मनावर नियंत्रण होऊ शकतं असं म्हणून आणि स्वतः जा आपल्याला कळत असलं तरी आपलं नियंत्रण राहत नाही म्हणजे इमेजिन करा की कळतंय आपल्याला आपलं मन चुकीचं सांगतंय तरी आपलं नियंत्रण नसतं तर आपण काय त्याला नियंत्रण करणार आहे भगवंतांची कृपा असल्याशिवाय काय करू शकत नाही जसं हिरण्य आपण बघितलं की काय त्या हिरण्यक्षपूला काय मिळालं नव्हतं परंतु स्वतःच्या अनियंत्रित इच्छा आणि पूर्ण मनावर नियंत्रित नसल्यामुळं तर हिरण्य काय झालं हे आपण बघितलं म्हणजे काय आहे की याच्यातून आपण काय शिकतो की किती कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा आपण किती कठीण परिस्थिती येऊ दे तेव्हा आपण भगवंतांची भक्ती करणे किंवा भगवंतांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या प्राप्ती होऊ शकते म्हणून नवविधा भक्तीमध्ये आपण म्हणतो ना श्रवण स्मरणम नवविधा भक्ती त्याचं श्रवणम सुरू होतं तर आपल्या मध्ये आपण असं म्हणू शकतो की नवविधा भक्तीची त्याच्या आधीची सुरुवात पण कृष्ण प्रसादाने होऊ शकते असं पण आपण एक त्याला हे लावू शकतो की जेव्हा आपण कृष्ण प्रसाद हे करू श्रवण करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण भगवंतांच्या चरणांमध्ये प्रयत्न करत आहोत कुठेतरी आपलं ध्यान केंद्रित करण्याचा आणि जेव्हा ह्या अशा संधी आपल्याला मिळतात आपल्याला एवढी संधी दिलेली आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जेव्हा हे संधीला इतकं कॅज्युअली घेतो कधी कधी आयुष्यामध्ये काय असतं ना एखाद्या काही गोष्टी आपल्याला सहज मिळतात एक एका एका भक्ताला बन भक्त बनवण्यासाठी त्याला पार रक्ताचा म्हणजे किती एक एक थेंब आठवावा लागतो परंतु जेव्हा आपण वैष्णव कम्युनिटीमध्ये येतो आपल्याला वैष्णवांकडून ऐकायला मिळतं श्रवण करायला मिळतं तेव्हा कुठेतरी ना आपल्याकडून नकळतपणे ते आपल्याकडे त्याचं व्हॅल्यू कमी होत जातं म्हणून हे भक्त जे आहेत आपण किती जाणून घेतलं पाहिजे की असे वैष्णव आपल्या जीवनामध्ये आपण किती जीवाच्या पलीकडे त्यांना जपलं पाहिजे बाहेरच्या जगामध्ये बघा आपण जेव्हा जातो एखाद्याला म्हणतो या प्रोग्रामला आपण चार चार वर्ष प्रोग्रामला बोलवत असतो तेव्हा कुठं तो ते कधीतरी एखाद्या प्रोग्रामला येतो आणि असे प्रामाणिक भक्त घडवणं म्हणजे हे किती कठीण गोष्ट आहे याला कृपा असे शुद्ध भक्तांना महत्व आपल्या जीवनामध्ये पाहिजे जेव्हा असे भक्त आपल्याला काही मार्गदर्शन करतात तेव्हा ते संधी देतात भगवंत आपल्याला भक्ताच्या रूपाने संधी देतात आणि आपण न कळतपणे काय करतो आपण भगवंतांना पाठ दाखवतो जसं आपण महादेवाचं मंदिर आहे कुठल्याही मंदिरात मंदिरा जाऊ दे आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा आपण कसं तोंड असं हे करत पाच पावलं माग सरत जातो असं नाही की होतो भगवंतांच्या जेव्हा आपण हे भगवंतांच्या जे हरिनाम आहे भक्त आहे जेव्हा आपण ती पाठ फिरवतो आपण न कळतपणे कुठेतरी तर ही पाठ न फिरवता तर हरिनाम शास्त्र हे किती महत्वाचे आहेत आणि ते समजून घेण्यासाठी कि वैष्णव किती महत्वाचे आहेत आणि जेव्हा आपण वैष्णवांच्या संघामध्ये असतो तेव्हा आपल्या मनाला सुद्धा एक योग्य दिशा मिळते आणि ज्या दिशेला आपण योग्य दिशेला जेव्हा आपलं मन आपल्याला नेतं तेव्हा ते आपोपच आपले इंद्रिय सुद्धा त्या दृष्टीने त्या दिशेने आपले कार्य करायला लागतात म्हणून ह्या मनाला नियंत्रित करणं हे इतकं अवघड आहे आणि स्वच्छ म्हणजे तसा विचार केला तर खूप अवघड आहे परंतु ह्या अशा दृष्टीने विचार केला तर भगवंतांच्या चरणी जेव्हा आपण भगवंतांच्या हरिनामामध्ये आपलं मन केंद्रित करतो वैष्णवांचा संघ घेतो तेव्हा ते तेच मन सहजरीत्या आपलं मित्र बनत संत तुकाराम म्हणतात की म्हणजे तसा आपण जर भक्ती मार्गामध्ये नसेल तर तो एक खूप छान श्लोक आहे श्लोक म्हणजे अभंग आहे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन हरी आगोज पडती आघात तुका म्हणे तुझ्या नामाची या खेळ अर्थ अवघा अवघी यांचे काळे केले तोंड म्हणजे काय सांगतायत की हा रोजचा प्रसंग रोज हे आपलं मन आपल्या बरोबर क्षणाक्षणाला सोबत आहे हा रोजचा आपला युद्धाचा म्हणजे नुसता प्रसंग नाही म्हणत तर हा रोजचा युद्धाचा प्रसंग आहे रोज आपण क्षणाक्षणाला युद्धाच्या ह्याच्यावर आहोत त्या युद्ध रणभूमीवर आहोत आणि तुका मार तुकाराम महाराज म्हणतात की याच्यावर काय होत आहे की रोज त्याचा आघात होत आहे आणि आघात होत आहे आणि त्याला काय होत आहे की हे जग या जगामध्ये हे मन मनावर आघात होत आहे आणि जेव्हा हा आघात होतो तेव्हा तुका महारा तुकाराम महाराज म्हणतात की काय होत आहे की जेव्हा आपण नामाचं हरिनामाचं बळ आपल्याला मिळतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं ता तोट काळं होतं म्हणजे ह्याच्यातून आपण शिकू शकतो की संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की कि हे किती अवघड आहे मनाला नियंत्रित कारण ह्याला युद्धाची उपमा देतात मग ह्याच जर मनाला आपण हरिनामाचा आश्रय घेतला तर सहज आपण इथे आपण बघतो की सहज ते मनाला नियंत्रित करू शकतो म्हणून भगवंत सुद्धा या ठिकाणी मान्य करत आहेत अर्जुनाचे हे म्हणणं आणि म्हणून भगवंत इथं ही आयडिया भगवंत अर्जुनाला देत आहेत की एका ठिकाणी भगवंतांना पण मान्य जेव्हा अर्जुन हे सांगतोय की ह्या मनाला नियंत्रित करणं अतिशय अवघड आहे तर भगवंत काय सांगत आहेत की हे काय पुढील श्लोकामध्ये भगवंत तेच सांगत आहेत की खरंच हे अत्यंत कठीण आहे म्हणजे श्रीकृष्ण सुद्धा मान्य करतात पण या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला काय देत आहेत की आयडिया देत आहेत की आपल्याला कसं म्हणतो ना आपण एखादं गणित सोडवायला दिलं आणि आपल्याला एक थोडी क्लिष्ट पद्धत असेल आणि दुसरी एकदम सोपी पद्धत असेल तर ते आपल्याला आवडते उत्तर तेच येतं ना कारण आपल्या सोप्या पद्धतीने समजण्यासाठी तसं भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये शिकवत आहेत म्हणून जोपर्यंत तुकाराम महाराज म्हणतात की म्हणजे एक उदाहरण आहे की जसं आपण हे बघितलं की कसं युद्धाच्या रणभूमीवर आहोत म्हणजे एखादा अर्थ एखादा उदाहरणार्थ बघा की जर आपल्या मनामध्ये काही गोष्टी असतील तोपर्यंत दुसरी गोष्ट प्रवेश करते का हो जस की आपण म्हणतो ना नाही ना, माझ्या मनामधले आता हे कन्सेप्ट सगळ्या क्लिअर झालेल्या आहेत बरं का आता काही मला हे नाही म्हणजे आपल्या मनामधलं जोपर्यंत असं काही जे आहे ते बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टी प्रवेश करू शकत नाही आणि जेव्हा जोपर्यंत चांगल्या गोष्टी प्रवेश करू शकत नाही तोपर्यंत मनाला नियंत्रित करू शकत नाही म्हणजे उदाहरणार्थ आपल्या नखामध्ये एखादा जर काय म्हणतो त्याला एखादा लाकडाचा तुकडा म्हणू शकतो एखादा छोटासा काडी वगैरे असं थोडस जरी अडकलेलं असलं आणि आपण जर एखाद्या प्रवचनाला बसलो ऐकायला तरी आपलं सारखं त्यांना खमते लक्ष जाईल कारण ते आपलं त्याच्यात अडकलेलं असतं सारखं आपण त्याच्यामध्ये असं बघू आपण चांगलं प्रवचन जरी चाललेलं असलं ना तरी आपलं लक्ष लागणार नाही त्याच्यामध्ये तसं आपलं मन आहे त्या मन मनामध्ये एवढी जरी काय अशी अशुद्धता असेल ना तरी आपलं मन त्या भौतिक इंद्रियांच्या मागे पडत आपलं कधीच चांगल्या गोष्टींमध्ये मन लागणार नाही त्या मना नखापच्या त्या कचऱ्याप्रमाणे आहे म्हणून ह्या श्लोकामध्ये आपण शिकू शकतो की मन हे अतिशय खरंच कठीण आहे या मनाला नियंत्रित करणं परंतु त्याच मनाला जर आपण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय त्याप्रमाणे जर आपण प्रयत्न केला तर ते नक्कीच तेवढंच सोपं आहे आणि आप आपल्याला इस्कॉन मध्ये पण आपण बघू शकतो की स्त्रील प्रभूपादांनी हे जे काही आपल्याला दिलेलं आहे की आता बाहेरच्या जगामध्ये तुम्ही बघा की हे करणं की इंद्रियांना नियंत्रित करणं जेव्हा इस्कॉन मध्ये यायचं म्हटलं लोक का बघा भरतात त्यांना भीती कशाची वाटते की इथे खूप नियम सांगितले जातात नियम लोकांना नकोय नियम म्हणजे मनाला कुठेतरी इच्छा मारायच्या नाही येत आम्हाला असं असेल तर तिथे नकोय तर ह्याच्यातून आपण बघू शकतो की मनावर नियंत्रण नसल्यामुळे मना ती इच्छा होत नाही लोक आणि इथे इस्कॉन मध्ये कितीतरी भक्त म्हणजे स्त्रील प्रपादांचंच उदाहरण बघा की प्रौपादांनी पूर्ण जगामध्ये त्याचा प्रचार केला आणि असे लोक होते की जे पूर्ण अनियंत्रित म्हणजे आपल्याला एक संस्कृती आहे परंतु त्या लोकांना कुठली संस्कृती पण नव्हती त्या संस्कृतीहीन लोकांना त्यांनी पूर्ण भक्त बनवलं ते कशाच्या जोरावर बनवलं या हरिनामाच्या जोरावर बनवलं आणि प्रभुपादांची ती किती मोठी कृपा आहे इस्कॉन मध्ये तुम्ही कितीतरी भक्त बघतात असे कितीतरी भक्त तुम्हाला हजारो हजारो कथा ऐकायला मिळतील कथा म्हणण्यापेक्षा त्यांचे जीवन प्रत्यक्ष त्यांचे अनुभव साक्षात्कार की कसं ते जीवन गरज होते आणि कशा पद्धतीने आज त्यांनी त्यांच्या मनाला नियंत्रित करून त्यांचं ते मन योग्य ठिकाणी त्यांनी त्यांनी लावलेलं आहे आणि जीवनाची परमसिद्धी प्राप्त करण्याच्या त्या मार्गावर आहेत भले ते होईल न होईल पण एक चांगली दिशा त्या जीवनाला मिळालेली आहे म्हणून आपण इथे बघू शकतो की ह्या मनाला अवघड करणं खूप कठीण आहे बाहेर राहून आत जसं आतमध्ये येऊन त्याच्यावर कार्य करणं एखादी गोष्ट सहजरित्या सुद्धा होते पण जर आपण ती सोडून बाहेर गेलो तर ती गोष्ट कार्य त्याच्यावर काम करणं तेवढं खूप कठीण असतं तसं भक्ताच्या समुदायामध्ये येतो हरिनाम घेतो भगवंतांची सेवा करतो तेव्हा हेच मन आपले इतके सहजरित्या मित्र बनते आणि तेव्हा जे जेव्हा ते मन मित्र बनते तेव्हा आपोआपच आपल्याला हरिनामाची टेस्ट येते आणि त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे पण मात्र दररोज अभ्यास करावा लागणार आहे आणि अभ्यास म्हणजे काय की रोज रोज तीच तीच गोष्ट वारंवार करणे भले तुम्हाला रोज आज आज एक माताजी हे गोष्ट सांगतील उद्या परत त्याचा उल्लेख होईल परत त्याचा उल्लेख येईल आणि नंतर काही काळाने लक्षात येईल की आपल्याला हे ठोकून ठोकून आपल्यामध्ये भरावं लागणार आहे तर ही गोष्ट सगळ्यांसाठी गरजेची आहे बोलणाऱ्यासाठी पण ऐकणाऱ्यासाठी पण त्यामुळे या दृष्टीने सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही रोज रोज तो अभ्यास करा असं नाही की आज मी दोन माळा केल्या कुणी म्हणते मी आज चार केल्या मग मी आता उद्याच्या पण सोळा माळा करून घेतल्या आता मला दोन दिवस करायची गरज नाही तर नाही तर रोजचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आपल्या मुलांना जसं आपण दररोज अभ्यास शाळेमध्ये लावतो का लावतो की तो रोजचा तो अभ्यास करायचा आपण तो घरी म्हणतो ना डेली अभ्यास केला पाहिजे गृहपाठ केला पाहिजे डेली होम केला पाहिजे मग ते डेलीची काय हे म्हणतो की आता आपल्याला ती सवय लागावी म्हणून त्या दृष्टीने हा सराव करणे आपल्याला शास्त्र शिकवतात अभ्यास म्हणजे तोच अभ्यास याचा अर्थच तो आहे की रोज दैनंदिन ती गोष्ट करणे त्यालाच म्हणतात अभ्यास तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त भगवंतांची जी वाणी आहे ती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं पण आपली साधनं त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करूया थँक्यू हरे कृष्णा सॉरी या जरा उशीर झाला थोडासा तर कारण हा श्लोक इतका महत्वाचा आहे त्याच्यावर खूप काही आहे बोलण्यासारखं पण मी खूप शॉर्ट मध्ये घेऊन घेऊन तो शॉर्ट करतरी पण उशीर झाला त्याबद्दल सॉरी आणि याच्यावर कोणाला काही कमेंट्स असतील कोणाचे काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही ऍड करायचं असेल तरी तुम्ही करू शकता थँक्यू हरे कृष्णा मग त्याच्या वाऱ्याप्रमाणेच लेक्चर झालं भरभर वाऱ्याप्रमाणे झालं झालं काही प्रश्न असतील तर नाहीतर प्रश्न असतील काही कमेंट्स असतील तर तुम्ही सांगू शकता नाहीतर मग आपण कृष्ण माताजी दंडवत प्रणाम हा दंडवत प्रणाम माताजी खूप खूप छान लेक्चर खूप छान थँक्यू एकदम सुंदर आणि सॉरी मी काल येऊ शकले नाही त्याबद्दल नाही नाही थँक्यू थँक्यू माताजी अजून आणि खूप खूप छान मला इतकं आवडलं की खूप खूप म्हणजे खूपच छान माझे जे प्रश्न काय होते ह्या ह्या लेक्चर मला मिळाले की आपलं मन कसं केंद्रित केलं पाहिजे आपण कुठं लावलं पाहिजे आपण कुठल्या भक्तांचा संघ घेतला पाहिजे खूप छान आणि खूप छान थँक्यू थँक्यू माताजी थँक्यू अजून कोणाला काही प्रश्न का उद्याचा पण श्लोक आहे आता हे एक दोन दोन जे श्लोक आहेत ना ते मनावरच आहेत तर उद्याही सगळ्यांनी जॉईन करा खूप सुंदर आपल्याला ही एक कसं म्हणतात मनाची मनावर असणारे हे श्लोक आहेत त्याची ही श्रृंखला आहे या तीन चार श्लोकांमध्ये तर उद्याही तेवढ्याच जॉईन करा सगळ्याजणी थँक्यू हरे कृष्ण हरे कृष्ण हा हरे कृष्ण झाला थँक्यू थँक्यू थांबूया हा येस माताजी लय ले लेक्चर छान केलं तुम्ही बापरे मन एकदम आमचं म्हणजे इतकं आलं की छान लेक्चर दिलं तुम्ही की बापरे असं वाटतं संपूच नाही असं वाटत होत थँक्यू माताजी जे आहे आए ऐकलंय वरिष्ठांकडून तेच मी बोलते माझं स्वतःच काही त्याच्यामध्ये नाहीये तीन म्हणजे इतकं छान वाटलं ना की असं वाटलं बी नाही कि तीन वाजल्या म्हणून असं वाटत होतं अजून ऐकावं थँक्यू माताजी धन्यवाद थँक्यू